नमस्कार, दैनिक प्रभात मध्ये मी विष्णू सानप सगळ्यांचं स्वागत करतो. आपण बघत आहात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण. थेट ठाकूर बाबाच्या समाधीच्या समोरून ज्ञानेश्वर महाराज अरुढ असलेला एक अश्व आणि शितुळे सरकारांचा प्रतिनिधी असलेला एक दुसरा अश्व वायुगतेने या रिंगणात धावताना आपल्याला दिसत आहे. आणि हे सर्व दृश्य बघण्यासाठी मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी या ठिकाणी ठाकूरबावाची विहीर या ठिकाणी गर्दी केलेली आहे. टाळ्याच्या कडकडाट आणि रिंगणाचा थरार आपण हे सर्व दृश्य दैनिक प्रभातच्या मार्फत बघत आहात. शारीरिक थकवा दूर व्हावा आणि खेळीमेळीने आपला पुढील प्रवास व्हावा यासाठी या रिंगणाचं आयोजन केलं जातं. गोल चार तर उभे तीन असे सात एकूण रिंगण असतात, त्यापैकी हे तिसरं गोल रिंगण. ठाकूरबुवाची विहीर या ठिकाणी पार पडते. आपण बघू शकतो आणि या ठिकाणी हा सोहळा हे रिंगण संपन्न झालेला आहे. आणि या ठिकाणी आता सर्व वारकरी फुगड्या हुतुतू आणि असे वेगवेगळे शारीरिक खेळ या ठिकाणी आबालवृद्ध महिला सर्वच जण या ठिकाणी खेळतात. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढे तोंडले भोंडले या ठिकाणी सोपान काका, सोपान महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची टप्पा भेट आज होणार आहे. तर रात्रीचा मुक्काम बंडी शेगाव या ठिकाणी होणार आहे. वारीचा आणखी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.